केरळचे वायनाडात जाल्ले अरिष्टाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज हवाई पळोवणी केली. प्रधानमंत्री सकाळी केरळच्या कन्नूरात पावले. केरळचे मुखेलमंत्री पिनराय विजयन हांणी तांकां होकार दिलो. अरिष्टग्रस्तांचे आलाशिऱ्याची वेवस्था, मजत कार्य तशेंच पुनर्वसणुके विशीं वावराचो नियाळ प्रधानमंत्री ह्या भेटेंत घेतात. भारत आणि तिमोर लेस्ते मजगती 3 कबलाती झाल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तिमोर लेस्तेचे विदेश भेटेर असात. त्यांची तिमोरचे राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा आणि बसका झाली. विकसित आणि विकासशील देश, संसारिक समृद्धी आणि शांतीकाये खातीर लोकजीण सोपे करपा खातीर कशे तरेन वावरूंक शकतात हे विशीं दोनूय देशांच्या फुडाऱ्यांची चर्चा झाली. बँकांचे मुखेल काम हे जाळवणदारांक ठेवीं खातीर प्रोत्साहन करप, चडात चड ठेवी एकठांय करप आणि रीण दिवप ह्या गजालींचेर बँकांनी चड भर दिवचो असो उलो अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंडळाची 109वी बसका आयज झाली. त्या वेळार त्यो उलयताल्यो. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पी तरतुदी विशीं ह्या बसकेत चर्चा झाली. फाटल्या 10 वर्षात देशाच्या ऊस आणि साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ. इंधनात 20% इथेनॉलाची मोख सरकार वेळेआधी काढतलो, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा उलयले. भारत आणि मालदिवा मजगती भागीदारीचे संबंध हे दोनूय देशांची एकमेकांचे कल्याण आणि हित राखपाचे नजरेन एकठांय वावुरपाचे प्रबळ इच्छेचे बळार घटमूट आसात असे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. विदेश वेव्हार मंत्री 3 दिसांचे मालदीव भेटेर आसात. मालेत जाल्ले द्विपक्षीय बसके उपरांत तांची मालदिवाचे समपदस्थ मुसा जमीर हांचे बरोबर पत्रकार परिशद जाली. केंद्रीय मंत्रिमंडळात प्रधानमंत्री आवास शहरी येवजण 2.0 येवजणेक मान्यताय दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे यजमानके सकयल राती ही बसका झाली. चालू वर्ष 2024 ते 2029 मेरेन ही येवजण चलणुकेर आसतली. बसके उपरांत केंद्रीय म्हायती आनी वितरावणी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी खबराकारां कडेन उलयताना ही म्हायती दिली. रोपां लावन वनीकरणावरवी पर्यावरण आणि धर्तरी सांबाळपाची गरज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. मुखेलमंत्री साखळे एक पेड माके नाम हे संकल्पनेचेर घडून हाडिल्ले वनमहोत्सवाचे कार्यावळीत उलयताले. साखळे हाऊसिंग बोर्डाच्या वसणुकेत ही कार्यावळ झाली. दुधसागर सोनावळे मजगती रेल्वे रुळावेल्यान घसरिल्ले मालगाडयेचे 16 डबे काढून मार्ग मेकळो करपाचो वावर अजूनय झुजा पावण्यात चल्ला. ह्या अपघातात कोणाच्याच जिवाक बरे वाईट जाल्ल्याची खबर ना. ह्या मार्गावेल्यो वास्को निजामुद्दीन गाडयो मडगाव पुणे कल्याण मार्गावेल्यान सोडल्यात. बाकीच्यो गाडयो हुबळी सावन दुसऱ्या मार्गांनी सोडल्यात. रेल्वेच्या डब्यांनी कोळसो भरिल्लो आशिल्ल्यान मार्ग मेकळो करपाचो वावर लांबणेर पडला. पॅरिस ऑलिंपिकात काश्या पदक जैतिवंत भारताचो हॉकी पंगड आयज सकाळी भारतात पावलो. दिल्ली विमानतळाचेर तांकां मोठ्या दबाज्यान लोकांनी येवकार दिलो. भारत सरकार, हॉकी संघटना आणि साईचे मजती खातीर तांणी उपकार मानले. टोकियो ऑलिंपिका उपरांत फाटोफाट पॅरिस ऑलिंपिकात भारतान काश्या पदक जोडला. पॅरिसात चालू आशिल्ल्या ऑलिंपिक सर्तीत भारताक 6वे पदक फावो झाला. राती जाल्ल्या कुस्ती सर्तीत भारताच्या अमन सेहरावतान दादल्यांचे 57 किल वजन गटात फ्रीस्टाईल कुस्तीत काश्या पदक जोडले. भारताचे हे 5वे काश्या पदक. सेहरावतान डेरियन क्रुजाक कुस्तीत 13-8 गुणांनी हरयलो.